राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे पारायण गीता उपासनी भाग दोनशे पंचावन्नावा मराठ्यांचा भरोसा देवावर होता अहोरात्र काळजी तर विस्तवासारखी काळजाला चिकटून बसली होती पण कुणीही आपल्या कामकाजात ढिला पडला नव्हता महाराजांनी जायच्या वक्ती बजावलेली कामे जो तो चोख करीत होता कुणीही हातपाय गाळले नव्हते कुणालाही या लहानशा स्वराज्यात सुई शिरकवावयासही संधी मिळत नव्हती उलट तळकोकणात सुभेदारीवर असलेल्या रावजी सोमनाथांसारखे स्वराज्यातील अधिकारी आदिलशाही सल्तनतीतूनच काही जिंकून घेता येईल या का याची धडपड करत होते महाराज येतील तेव्हा त्यांना दिसावे की स्वराज्य बळकट आहे चार वितीने वाढलेच आहे पण महाराज परत येतील का महाराजांच्या चिंताव्यग्र येरझाऱ्या आता सुरू झाल्या होत्या एकच चिंता येथून सुटावे कसे ते विचारही करीत होते एकाग्रतेने तुळजा भवानीचे चिंतनही करीत होते तेथे त्यांची कडकडीत निष्ठा होती ज्वलंत भक्ती होती म्हणूनच भवानीच्या पदरी त्यांचा काही एक हक्कही होता महाराजांच्या जिवलग सरदारांना आतून या संकटाची भयंकर काळजी लागलेली होती पंतमंडळींची बुद्धी बधीर होऊन गेली होती या संकटातून सुटावे तरी कसे बुद्धी चालेना कठीण गत आली इंगळास वळंबे लागले काय करावे ते रामसिंहासही आता समजेना त्याला तर चिंतेने डोक्याकडून गिळले काहीतरी डाव करून बादशहा शिवाजीराजांना मारणार हे त्याला स्पष्ट उमगून चुकले भवताली फुलात खान सिद्धीचा अहोरात्र पहारा होता महाराजांना ती मुक्कामाची जागा सोडून बाहेर पडायची सक्त बंदी होती रात्री अपरात्री फुलादखानाचे लोक महाराजांचा केव्हा खून पाळतील याचा नेम नव्हता कारण औरंगजेबाचा अंतिम हेतू तोच होता म्हणून रामसिंहाने निर्धाराने एक गोष्ट केलीच त्याने महाराजांच्या वसतीस्थानाच्या भवती व खुद्द महाराजांच्या पलंगा भवती खास आपली स्वतःची विश्वासाची माणसे पहाऱ्यावर ठेवली अर्जुनजी सुखसिंग नाथावत आणि इतर काही राजपुतास बाहेरच्या बाजूला त्याने जागते पहारे करण्यास नेमले व आत पलंगा भोवती तेजसिंग कच्छवाहास काही राजपुतांनीशी नेमले रामसिंहाने असे स्वतःचे पहारे ठेवण्याचे बिनतोड कारणही फुलात खानास स्वच्छ सांगून टाकले की शिवाजी के बारे में मेरे तरफ से भी जमानत बादशहाने लिख के केलेली आहे अगर शिवाजी भाग गया या उसने खुदकुशी करली तो बादशाह को इस बारे में जवाब देने की जिम्मेदारी मेरी रहेगी इतके उत्तम कारण कोणास पटणार नाही औरंगजेबाने मिर्झा राजांना फरमान पाठवून विचारले होते की तुम्ही शिवाला वचने तरी कोणती कोणती दिली आहे ते कळवा यावर मिर्झा राजांनी फक्त पुरंदरच्या तहाची कलमेच लिहून पाठवली शिवाजी राजांना बादशहाने लष्कराच्या नजरकैदेत डांबून टाकले आहे ही बातमी मिर्झा राजांना समजली त्यांना धक्काच बसला आपण करायला काय गेलो आणि झाले काय भलतेच होणार तरी काय काय पुढे मिर्झा राजांना चिंतेने वेढले त्यांनी कुमार रामसिंहाला निक्षून ताबडतोब पुन्हा पुन्हा कळवले की शिवाजी राजांच्या प्राणाला धक्काही लागणार नाही याची कसोशीने तू काळजी घे राजपुताचे वचने लक्षात ठेव त्यांना जप मिर्झा राजांनी बादशहालाही अदबीने पण स्पष्टपणे एक पत्र लिहिले त्या मूळ फारसी पत्राचा हिंदवी तर्जुमा असा बादशहांनी शिवाजीला दख्खनमध्ये रवाना करावे शिवाजीला कैदेत ठेवल्यामुळे किंवा ठार मारून टाकण्यामुळे आपला काहीही फायदा होणार नाही उलट तोटाच होईल कारण इकडून आग्र्यास जाण्यापूर्वी शिवाजीने आपल्या राज्याची व्यवस्था अतिशय दूरदर्शीपणाने उत्तम करून ठेवली आहे बादशहांनी शिवाजीला सुखरूपपणे घरी जाऊ देण्यातच दख्खनमधील आपल्या राज्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल बादशहांनी शिवाजीशी मैत्री करून त्याला इकडे पाठवावे म्हणजे दरबारच्या अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द किती पवित्रपणाने पाळला जातो याचा साक्षात प्रत्यय इकडील लोकास येईल तरी शिवाजीस दख्खनमध्ये पाठवून द्यावे मिर्झा राजांच्या या पत्राला औरंगजेबाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या औरंगजेब विचार करीत होता शिवाजीला या जगातून कायमचा कसा नाहीसा करावा याचा जास्तीत जास्त कौशल्याने व बिन बोभाट हे काम करण्याचा त्याचा इरादा होता म्हणून महाराजांच्या शिरावर मृत्यूची गुप्त तलवार अहो रात्र लटकत होती ते सतत विचार करीत होते घटका पळे आणि दिवस याच विचारात आणि चिंतेत गोगलगाईच्या गतीने चालले होते दुःखाचा उद्वेगाचा पहिला पूर ओसरला होता अत्यंत गंभीर शांत पण अथांग विवेकाचा प्रवाह हो वाहू लागला होता रामसिंग सिद्दी फुलात खान तेजसिंग वगैरे काही मंडळीची गाठभेट बोलणी त्यांच्याशी होत होती फार सावधपणे महाराज त्यांच्याशी बोलत होते महासिंग शेखावत नावाच्या एका सरदारांनी हा सरदार रामसिंहाच्या पदरचा होता महाराजांच्या या अचूक प्रश्नोत्तरांची फारच तारीफ केली शिवाजीराजे हे एक अत्यंत शहाणे व दूरदर्शी वर्तनाचे अस्सल राजपूत आहेत असे त्याने उद्गार काढले आग्र्यात येऊन महाराजास तीन आठवडे जवळजवळ पूर्ण झाले हिरोजी फर्जन राघो मित्र सर्जेराव माणकोजी आणि बाकीचे जीवलग महाराजांच्या भवताली सतत होते कवींद्र परमानंद हेही होते सर्वांची प्रार्थना तुळजाभवानीला एकच होती की महायवनाने महाराजास कोंडले आहे हा दरवाजा अपार भक्कम तो उघडा वयास तूच ये बया दार उघड बया दार उघड